ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर एक महत्त्वाची बातमी. IPL वर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याची अफवा असल्याचं समोर आलेलं आहे. गृहमंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. वानखेडे स्टेडियमची रेकी झाली नसल्याची ही माहिती आता समोर येते. काही वेळापूर्वीच ही बातमी समोर आलेली होती की दहशतवादी सावट आहे आणि त्या परिसराची रेकी करण्यात आलेली आहे. पण आता जी माहिती गृहमंत्रालयाकडून अधिकृतरित्या सांगितली जाते आहे त्यानुसार राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे आता स्पष्ट केलं आहे की वानखेडे स्टेडियमची रेकी झालेली नाही आहे आणि IPL वर कुठल्याही प्रकारचं दहशतवादी सावट नाही आहे. पण तरीसुद्धा सुरक्षा यंत्रणा या सतर्क आहे.